पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी, लमाण तांडा आणि अंधरवाड, पवार वस्ती या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे सोमवारी सकाळी पाण्याचे हंडे वाजवत पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत पाथर्डी अहमदनगर रोडवरच्या 29 मैलांवर ग्रामस्थांच्या वतीनं भर पावसात एक तास रास्ता रोको करण्यात आला. पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी, लमाण तांडा आणि अंधरवड पवार वस्ती या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यामुळे सोमवारी सकाळी पाण्याचे हंडे वाजवत पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत पाथर्डी अहमदनगर रोडवरील 29 मैलावर ग्रामस्थांच्या वतीनं भर पावसात एक तास रास्ता रोको करण्यात आला. किलोमीटर पाणी काही येत नाही, पाणीच नाही, इरबड बसावं लागतो, पाणी आम्ही गाळून आणतो, पाणी दोन दोन एक एक हांडे भेटतात, कुणाच्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे, पाण्याचा दुष्काळ, पाण्याची त्याच्यासाठी आमची मागणी आहे. पाणी असं आंघोळीला भरपूर नाही, कपडे असे स्वच्छ निघत नाही, संडास बांधलेला आहे, सगळे कोरडे संडासमध्ये मच्छर झालेत, पाणी नाही, पाणी आम्हाला जास्त वापरायला मिळत नाही, हीच आमची मागणी आहे पाण्यासाठी. दुसरं काही नको, आम्हाला पाणी पाहिजे, पाणी आमच्या हक्काचं नाही तुमच्या आमच्या बापाचं, पाणी आम्हाला पाहिजेच, पाणी पाहिजे, दुसरं काही लागत नाही, पाणी पाहिजे, जीवन आहे सगळं पाण्यावरती. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य मयूर चव्हाण यांनी म्हटलंय की गेल्या 3 महिन्यांपासून आम्ही पाण्याची मागणी करत आहोत आणि याकडे जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ग्रामसेवक मस्के हे त्यांच्याकडे कोणतेही काम घेऊन गेले असता अरेरावी करतात, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीकडे दाखले मागितले तर पाणीपट्टी भरा तेव्हाच दाखले भेटतील अशी अडवणूक प्रशासनाकडून केली जाते. आमच्या समाजाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. गेल्या 1 महिन्यापासून टँकरसाठी अर्ज केला असताना ग्रामसेवकांनी काल प्रशासनाकडे अर्ज केला आहे, मग महिन्याभर ग्रामसेवकांनी टाळाटाळ का केली? ग्रामपंचायतींनी तांडा पाण्यासाठी कुठलाही स्रोत नसताना 2,80,000 रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधून पैसे वाया का घातले याचं उत्तरही प्रशासनानं द्यावं, या प्रश्नासाठीही आंदोलन करण्यात येईल असं मत व्यक्त केलंय. संबंधित ग्रामसेवक माननीय श्री मस्के साहेब, ग्राम गटविकास अधिकारी हे ते ग्रामविकास अधिकारी यांनी वेळोवेळी दखल देऊनही त्यांनी आमच्या ठराविक समाजाकडे अत्यंत दुर्लक्ष केलं आहे. आमचे कोणत्याही प्रकारे समस्या घेऊन गेलो तर ते आरेवारीची भाषा वापरतात किंवा संबंधित प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. आम्ही त्यांना मागच्या 1 महिन्यापूर्वीच ठराव दिला, ग्रामसभेचा अर्ज दिला, सर्व लोकांचा अर्ज दिला की पाण्याचे टँकर चालू करावेत, तरी पण त्यांनी याची दखल न घेतली. काल त्यांनी वर तहसीलदार साहेबांकडे अर्ज पाठवला आहे की संबंधित वाढीसाठी पाणी प्रश्न सोडवा काल, आणि मी मागच्या महिन्यात 13 तारखेला अर्ज दिला, म्हणजे 1 महिना पूर्ण होऊन 4 दिवस होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी, संबंधित प्रशासनानी आणि संबंधित ग्राम अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी तांड्यात एक पाण्याची टाकी बांधली, कोणत्याही प्रकारचं पाण्याचा स्रोत नसताना त्यांनी जवळजवळ 1,000 ते 10,000 ते 20,000 लिटरची टाकी बांधली, 2,80,000 आमच्या ग्रामस्थांचे पैसे वाया घातले. या पैसे त्यांनी हे वाया का घातले याचं आम्हाला प्रशासनानी, संबंधित ग्रामपंचायतीचे अधिकारी पदाधिकाऱ्यांनी यांनी उत्तर द्यावा. यावेळी रास्ता रोको ठिकाणी गटविकास अधिकारी मुंडे यांनी भेट घेत पाण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे, आपण रास्ता रोको मागे घ्यावा अशी मागणी केली. पण या ठिकाणी ग्रामसेवक यांना तात्काळ बोलवण्यात यावं, त्याच्याशिवाय रस्ता रोको मागे घेण्यात येणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर तहसीलदार नामदेव पाटील हेही घटना ठिकाणी दाखल झाले असता त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. यामागे काय झालं ते सोडून द्या, दुपारी तुमच्या गावांना मी स्वतः भेट देत पाहणी करून त्यानंतर तात्काळ पाणी उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी मयूर चव्हाण, योगेश राठोड, अनिल चव्हाण, सुभाष राठोड, अशोक पवार, अजित पवार, भाऊसिंग राठोड, अमोल राठोड, सुंदरबाई चव्हाण, लीलाबाई चव्हाण, भामा बाई राठोड, चांगुणाबाई राठोड, शोभा पवार, शांताबाई पवार आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन दिनकरसह कॅमेरामॅन कल्पना खंडागळे. ब्युरो रिपोर्ट, पाथर्डी.